तर विद्यार्थ्यांनो आज आपण रंगांच्या जादू मध्ये जाऊया। घरगुती आणि इतर रासायनिक पदार्थापासून रंगांची जादू कशी तयार होते हे आज आपण प्रात्यक्षिकासह पाहूया। चला तर पाहूया रंगांची जादू। हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की सबस्क्राइब करून लाईक द्यायला विसरू नका। चला तर पाहूया आपण रंगांची जादू। काही घरगुती पदार्थ आपण घेऊया। पहिल्यांदा हे जे दोन बीकर आहेत, चंचूपात्र आहे, त्या चंचूपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी या चंचूपात्रामध्ये घ्यायचं आहे, थोडं पाणी आणखी दुसऱ्या चंचूपात्रामध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर पहिल्यांदा आपण साबण घेऊया। या साबणाचे काही तुकडे यामध्ये घेऊया। ते सैकल करूया। तोपर्यंत आपण दुसऱ्यामध्ये हळद घेऊया। हळद घेतल्यानंतर आपण ते थोडंसं दुसऱ्या काचकांडीनं आपण सेकवेल करूया। पहा आणखी आपण साबण घेतलेला आहे, साबणसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सेकवेल करूया। बघा हा रंग आहे पिवळा, हा रंग आहे साधारण आपल्याला फिकट निळा। आपण ह्या दोन रंगांची जादू काय होते पाहूया। पहा वाव अमेझिंग रेड कलर। बघा किती सुंदर असा लाल कलर आलेला दिसतो आहे। अमेझिंग अमेझिंग सुंदर असा लाल कलर आलेला आहे। पहा किती सुंदर लाल कलर दिसतोय तो। पहा दुसऱ्यांदा मी काय करतो आहे, थोडंसं पाणी घेतोय। या पाण्यामध्ये आपण घरगुती असणारा लिंबू आहे तो लिंबू पिळून घ्यायचा आहे, त्याचा रस बनवायचा आहे। बघा सुंदर असा या लिंबूचा वास सुद्धा येतोय। आपण जेवणामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो। आणि लिंबूचा रस घेतल्यानंतर आपण काय करायचं, या ठिकाणी मिथिल ऑरेंजचा वापर करायचा आहे। मिथिल ऑरेंज घ्यायचा आहे। हे पहा मिथिल ऑरेंज घेतले आणि मिथिल ऑरेंज या लिंबाच्या रसामध्ये टाकून बघा अमेझिंग गुलाबी कलर आलेला आहे। बघा सुंदर असा गुलाबी कलर आलेला दिसतो। पहा रंगांची जादू, गुलाबी कलर आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पहा आपल्याला पुढं एक दोन आपल्याला चंचूपात्र घेतलेली दिसत आहेत। थोडंसं पाणी दोन्हीमध्ये ॲड करा। दोन्ही चंचूपात्र आहेत, पाणी आहे। या पाण्यामध्ये पहिल्यांदा थोडासा चुना घ्या। हा चुना आहे, पांढरा रंग आहे साधारणपणे या चुन्याला। तो चुना आपण यामध्ये टाकून पाहूया। पांढरा रंग आलेला आहे। दुसरीकडे आपल्याला काचकांडीनं ते ढवळा। पांढरा रंग आलेला आपल्याला दिसतो आहे। दुसरीकडे आपल्याला हळद घ्यायची आहे थोडीशी। हळद घ्या। हळद घेतल्यानंतर परत काचकांडीनं दुसऱ्या काचकांडीनं ते सेकवेल करा। याचा रंग दिसतोय तुम्हाला पिवळा, याचा रंग दिसतोय तुम्हाला पांढरा। कारण चुन्याचा रंग आहे किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला CaO कॅल्शियम ऑक्साईड असं सुद्धा घेतलं तरी चालेल। आपण हे दोन रंग एकत्र करूया, दोन नैसर्गिक पदार्थ एकत्र करूया। काय होतोय पहा अमेझिंग लाल कलर आलेला, अतिशय सुंदर असा लाल कलर आलेला दिसतो। बघा मित्रांनो ही रंगांची जादू आणि किमिया। पहा अमेझिंग आपल्याला लाल कलर आलेला या ठिकाणी दिसतो आहे। बघा पुढील जादू आपल्याला अशी दिसते की पहिल्यांदा आपण चंचूपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये चिंच, या ठिकाणी चिंच आहे। ती चिंच यामध्ये टाकायची आहे। आणि चिंचेमध्ये कोणते घटक आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड आहे आणि या टार्टारिक ॲसिडचा वापर आपण जेवणामध्ये सुद्धा करतो। पहा यामधली जी चिंच आहे ती परत आपण बाजूला काढूया। त्याचं कव्हर आहे ते बाजूला काढूया। कव्हर बाजूला काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा चिंचेचा रस तयार झालेला दिसतो। आणि या चिंचेच्या रसामध्ये आपण मिथिल ऑरेंज टाकून पाहूया काय गंमत होती ती। हे पहा मिथिल ऑरेंज टाकलं। वा वा अमेझिंग आपल्याला सुंदर असा गुलाबी रंग यामध्ये आलेला दिसतो। गुलाबी रंग पहा किती सुंदर असा गुलाबी रंग या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे चिंच ही आम्लधर्मी असल्या कारणाने आपल्याला हा गुलाबी रंग दिसतो आहे। चला तर आपण पुढील पदार्थ घेऊया, कॉपर सल्फेट। बघा हे निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट आहे। या बुरशी वनस्पतींना कीड येऊ नये म्हणून त्या कॉपर सल्फेटची फवारणी केली जाते। आपण पहिल्यांदा या चंचूपात्रामध्ये कॉपर सल्फेट घेऊ। कॉपर सल्फेट घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे।
पाणी घेऊन त्याचं सोल्यूशन तयार करायचं आहे, काच कंडीने ते ढवळायचं आहे। बघा निळसर द्रावण अगदी फेंटेड निळसर द्रावण तयार झालेलं दिसतं। निळसर द्रावण तयार झाल्यानंतर आपण काय करूया, मिथिल ऑरेंज घेऊया आणि मिथिल ऑरेंज या निळसर द्रावणामध्ये आपण टाकून पाहूया काय कलर येतोय तो। अरे वा सुंदर आपल्याला या ठिकाणी हा थोडंसं आणखी घेऊया। आपल्याला सुंदर असा काळपट कलर याला आलेला दिसतो, सुंदर असा काळपट कलर आपल्याला दिसतो आहे, हिरवट काळपट असा कलर आलेला आहे। चला तर पुढे जाऊया। आपण एका चंचू पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यानंतर पुढील पदार्थ आपण घेऊया पोटॅशियम परमँगनेट। पोटॅशियम परमँगनेट या पाण्यामध्ये टाकूया। आपल्याला या पोटॅशियम परमँगनेटला सुंदर असा जांभळा कलर प्राप्त झालेला दिसतो, बघा किती सुंदर असा जांभळा कलर प्राप्त झालेला आहे। या कलर नंतर आपण काय करायचं आहे, यामध्ये सुंदर अशा या कलरमध्ये थोडंसं मिथिल ऑरेंज टाकायचं आहे। बघा मिथिल ऑरेंज हे ऑरेंज कलरचं असतं, त्यामध्ये आपण टाकून बघूया काय परिणाम होते। वाव छान, किती सुंदर कलर या लागलाय बघा, किती सुंदर कलर दिसतोय। वा 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 छान, अतिशय सुंदर कलर याला आलेला दिसतोय आपल्याला। चला तर पुढील पदार्थ आपण घेऊया। एका चंचू पात्रामध्ये थोडंसं दही घेऊया। हे पहा थोडंसं दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालू। दह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, तेही आपल्याला थोडंसं हलवावं लागेल, शेकवेल करावं लागेल। पूर्ण शेकवेल केल्यानंतर हलवल्यानंतर आपण हा दह्याचा जो लगदा तयार झालेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं मिथिल ऑरेंज टाकून पाहूया काय परिणाम होतोय। पहा मिथिल ऑरेंज मी टाकतोय, आणखी थोडंसं मिथिल ऑरेंज टाकूया। पहा आपल्याला काय दिसतंय, मिथिल ऑरेंज टाकल्यानंतर आपल्याला याचा कलर जो आहे तो येलो कलर झालेला दिसतो, पिवळा कलर झालेला सुंदर असा, हा आईस्क्रीम कलर सारखा पिवळसर कलर आपल्याला आलेला दिसतोय, सुंदर दिसतोय। पहा मित्रांनो, पाहिलात ना वेगवेगळ्या रंगांची जादू कशी असते ती, अगदी सुंदर सुंदर रंग आपल्याला नैसर्गिक आणि काही रासायनिक पदार्थापासून पाहता येतात आणि आपल्याला मनमोहून टाकतात असा हा व्हिडिओ तयार केलेला आहे। याच्या अगोदर मी सुद्धा व्हिडिओ ऍसिड आणि बेस त्याचबरोबर न्यूट्रल या पद्धतीनं पदार्थ कसे असतात, घरगुती पदार्थ आणि रासायनिक पदार्थ कसे असतात हे पाठीमागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। या व्हिडिओच्या वरती आयकॉन चिन्ह दाबून आपण तो व्हिडिओ पाहावाच, आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।